जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय. बुलढाण्याच्या भोसा येथे 3 दिवसांपासून वीज का नाही अशी विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना अश्लील आणि उद्धट भाषेत फाशी घेण्याचा सल्ला दिल्याची संभाषणाची एक ऑडिओ व्हायरल झाली आहे. भोसा येथील शेतकरी धनंजय खंडारकर आणि वीज वितरणचे ज्युनियर इंजिनियर दीपक मालोकार यांच्यामधल्या संभाषणाची ही क्लिप आहे. हा सगळा प्रकार काय घडला याबाबत शेतकरी धनंजय खंडारकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे, आपण पाहूयात. इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी आपल्या निदर्शनात या ठिकाणी एक गोष्ट आणून देतो. काल संध्याकाळचा विषय होता. माझ्या मतदारसंघातील एक शेतकऱ्यानं, खंडारकर नावाच्या शेतकऱ्यानं मालकवर नावाच्या जयीला फोन केला असता, त्या जयीनं लाईन गेले, 3 दिवसापासून लाईन बंद आहे अशा त्याच्या फोनवर त्यांना सांगितलं असताना त्यांनी शिवगाळ करून तू फाशी घे, तू मार, शेतकरी मेले तर मला काही घेणं देणं नाही, तू माझ्या समोर आहे, तुझ्या कानपट्ट्या आणतो. त्यांनी फोनवर आणि माझ्या जर अध्यक्षमध्ये आपण जर परवानगी दिली तर मी तुम्हाला त्याचा क्लिपही वाचून दाखवू शकतो अशा प्रकारच्या शेतकऱ्याला उद्धटपणाची आणि अश्लील भाषेमध्ये बोलून त्यांनी शेतकऱ्याचा अपमान केलेला आहे. याला तात्काळ आपण सस्पेंड नाही तर याला तात्काळ नोकरीतून बढताफ करावं अशी मागणी मी आजच्या सदस्य आपल्याकडे जी माहिती आहे ती लेखी स्वरूपात माननीय मंत्री महोदयांकडे द्या. मंत्री महोदय तात्काळ या बाबतीतली आपण दखल घ्या आणि याची चौकशी करून त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करा. भोशा या गावातील सोशल मीडियावर सध्या पसरत असलेल्या व्हायरल क्लिपबद्दल आमच्याही कार्यालयापर्यंत ती पोहोचली आहे. सदरील बाबीच ही अशोभनीय आहे आणि या गोष्टीचा खुलासा सादर करण्यासाठी आम्ही सदरील कर्मचाऱ्याला आमच्या लेवलवर चौकशी करण्यात आलेली आहे. 3 दिवसात त्यांचा खुलासा सादर करण्यात येईल आणि आम्ही त्याची इंटरनल चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसेच तिथला जो कंत्राटी कामगार होता ज्याच्या वागणीबद्दल जी तक्रारी होता त्यालासुद्धा इमिडिएट कमी करण्यात आलेला आहे. आणि गेले 3-4 दिवस झाले आमच्या गावामध्ये लाईन नाही आणि लाईनमनला कॉल केले असता समजा रात्रीला दिवसा समजा आवश्यकता पडत नाही लाईनची तर आम्हाला रात्री समजा आवश्यकता असते तर मग मी रात्री फोन केला लाईनमनला की गावामध्ये लाईन नाही आणि अर्ध्या गावातली लाईन आहे आणि अर्ध्या गावातली नाही तरी आम्हाला तुम्ही लाईन चालू करून द्या. तरी लाईनमन म्हणाले की मी तुम्हाला आत्ता कोणी हलतीत लाईन चालू करून देऊ शकत नाही. मग मी त्यांना म्हणलं तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा नंबर द्या. त्यांनी मला नंबर दिला असता वरिष्ठ अधिकारी जेई म्हणून आहेत, त्यांचं नाव माडोकर साहेब, आता पूर्ण नाव माहीत नाही, माडोकर साहेब म्हणून आहेत. तरी त्यांना मी बोललो असता ते तरी मी त्यांना जवळपास 8 वाजता फोन केला रात्रीला 8 तर त्यांना बोललो असता त्यांनी मला उद्धट भाषेत भेटायला आहे. खरं तर नागरिकांच्या सेवेसाठी असणाऱ्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने उद्धटपणे वागणं योग्य नाही. याबाबत आता सखोल तपास करून कारवाई होणं महत्त्वाचं आहे.